राष्ट्रवादीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा विविध मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा. शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात आजही लोकांना खारे पाणी प्यावे लागत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे तत्काळ ते पैसे जमा करावे यासह विविध मागण्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 27 डिसेंबरला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातून भ्रमण करीत मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर मोर्चातील एका शिष्टमंडळाने तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चा शहरातील व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.